हॅलो फ्रेंड्स, विघ्नहर्ता ग्रुप ट्यूशन्स आपल्यासाठी व्हिजिटी ऑनलाइन या यूट्यूब चॅनलवर दररोज एज्युकेशनल लेक्चर व्हिडिओज शेअर करत आहेत. तर या व्हिडिओज लवकर मिळण्यासाठी आत्ताच व्हिडिओच्या खालील रेड कलरचं सबस्क्राईब बटन क्लिक करा. हॅलो फ्रेंड्स, मी प्रथमेश सर आपला इंग्लिशचा 1.2 अँड्रोकल्स अँड द लायन हा लेसन प्रोग्रेस मध्ये आहे. पहिल्या लेक्चर मध्ये आपण काही पार्ट कव्हर केलेला आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये हा लेसन आपण कम्प्लीट करणार आहोत. पहिल्या व्हिडिओ लेक्चर मध्ये काय पाहिलं होतं आपण, तर एक अँड्रोकल नावाचा एक दयाळू माणूस आहे जो एक स्लेव म्हणजे गुलाम होता एका मास्टरचा. तिथून तो पळून जातो आणि पळून गेल्यानंतर जंगलामध्ये फिरत असतो. फिरत असताना त्याला एक लायन दिसतो आणि त्या लायनच्या पायाला काहीतरी जखम झालेली आहे. म्हणून तो लायनच्या जवळ जातो, त्या जखमेत काटा अडकलेला असतो, तो काटा तो बाहेर काढतो आणि त्याला आपल्या जे कपडे घातलेले असतात त्याचा एक तुकडा फाडून कपड्याचा तुकडा तो लायनच्या पायाला बांधतो. इथपर्यंत आपण धडा पाहिला होता, ठीक आहे. या लेसनचा पुढील पार्ट आपण आज कव्हर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. नेक्स्ट पॅरेग्राफ नेक्स्ट लाईन वर काय दिले त्यांनी, अँड्रोकल्स रिमेन विथ द लायन टिल इट कुड वॉक अगेन, ठीक आहे. अँड्रोकल त्या लायन बरोबरच राहायला लागला जोपर्यंत त्या लायनला नीट चालता येत नाही तोपर्यंत. ही वुड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. बीस्ट म्हणजे जानवर, मी सांगितलं होतं. आता हेल्पलेस बीस्ट कोण आहे इथे, तर लायन आहे ज्याला काही करता येत नव्हतं. तो एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नव्हता कारण त्याच्या पायाला लागलं होतं. तर त्याच्या खाण्यासाठी तो जो अँड्रोकल आहे तो हंट करायचा म्हणजे शिकार करायचा फॉरेस्ट मध्ये आणि त्याच्यासाठी पण खायला काहीतरी घेऊन यायचा. कोणासाठी, लायन साठी. एव्हरी डे ही वुड क्लीन अँड ड्रेस द लायन्स वाउन. दररोज काय करायचा, तर ती जी वाउन होती, वाउन म्हणजे जखम, लायनची जी जखम होती ती दररोज तो बांधलेली जखम सोडायचा, ती साफ करायचा व्यवस्थित आणि परत बांधून ठेवायचा, ठीक आहे. ड्रेसिंग करायचा तो, असं म्हटलंय त्यांनी, ठीक आहे. सून लवकरच काय झालं, द लायन वॉज एबल टू मूव अबाउट. लायन पण हालचाल करू लागला होता आता, बरोबर. मेनी टाइम्स, अनेक वेळा काय व्हायचं, इट फॉलोड अँड्रोकल्स व्हेरेव्हर ही वेंट. म्हणजे लायन जो आहे तो अँड्रोकलला अनेक वेळा फॉलो करायचा. जेव्हा जिथे जिथे अँड्रोकल जाईल तिथे तिथे लायन पण जायचा. नेक्स्ट पॅरेग्राफ, इन द मीन वाईल, मधल्या काळामध्ये काय झालं, तर अँड्रोकल्स मास्टर म्हणजे अँड्रोकलचा जो मास्टर होता, मालक, बरोबर, हॅड कंप्लेंट टू द ऑथॉरिटीज दॅट ही इज स्लेव्ह अँड्रोकल्स हॅड रन अवे. त्याने मोठ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की माझा जो गुलाम आहे तो माझ्याकडून पळून गेलेला आहे, बरोबर. सोल्जर्स, आता हे जे सोल्जर आहेत, सैनिक आहेत, त्यांनी काय केलं, वे आर सेंट इन ऑल डायरेक्शन टू कॅप्चर अँड्रोकल. सगळ्या चारही दिशांना त्यांनी सोल्जर पाठवले मोठ्या अधिकाऱ्यांनी, अँड्रोकलला सर्च करण्यासाठी, कॅप्चर करण्यासाठी, पकडण्यासाठी पाठवले. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो बट कुड नॉट फाइंड हिम. त्याने सगळीकडे सर्च केलं, बरोबर, पण त्यांना अँड्रोकल काही मिळाला नाही. ऍट लास्ट शेवटी काय झालं, दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रोकल्स लाईव्ह. जिथे अँड्रोकल राहत होता त्या फॉरेस्ट मध्ये, त्या जंगलामध्ये शेवटी ते शोधायला सुरुवात केलं त्यांनी सैनिकांनी. नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये काय सांगितलंय, इट सो हॅपन दॅट अँड्रोकल्स हॅड गॉन आउट अलोन दॅट डे व्हाइल द लायन रेस्टेड नियर द केव्ह. लायन जेव्हा केव्ह म्हणजे गुहेच्या जवळ रेस्ट करत होता, आराम करत होता, तेव्हा अँड्रोकल्स कुठेतरी बाहेर निघाला आहे हे त्यांनी पाहिलं. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ सोल्जर. हे दोघे पण, लायन आणि अँड्रोकल दोघे पण त्या सोल्जरच्या हातामध्ये लागले, त्यांनी त्यांना पकडलं, बरोबर. पुढे काय झालं, तर सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. सोल्जर्स ते काय केलं, त्यांना दोघांना पण सिटीमध्ये घेऊन गेले. दे पुट अँड्रोकल्स इन द चेन्स इन अ प्रिझन. अँड्रोकल्सला चेन्स म्हणजे साखळीने बांधून ठेवलं आणि लायन वॉज केज. लायन वॉज केज म्हणजे केज म्हणजे पिंजरा, लायनला पिंजऱ्यामध्ये ठेवलं. नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये काय सांगितलंय, इन दोज डेज पीपल हू वेअर फाउंड टू बी गिल्टी ऑफ सिरियस क्राईम वेअर फेड टू वाईल्ड बीस्ट ऍज पनिशमेंट.
ठीक आहे. मग त्यांनी सांगितलंय की त्या काळामध्ये जे वाईल्ड बीस्ट म्हणजे जंगली जनावर असायचे, त्यांना जर पकडलं की त्यांना एक त्यांच्यावर एक सिरियस क्राईम ठेवला जायचा आणि त्यांना पनिश केलं जायचं. जर जे जानवर आहेत वाईल्ड बीस्ट म्हणजे जंगली जनावरांना जर पकडलं केज मध्ये ठेवलं तर त्याच्यावर पनिश केलं जायचं ज्यांनी ठेवलंय त्यांना. ठीक आहे. पुढे काय म्हटलंय, रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ऍट दॅट टाइम. आणखी महत्वाचं म्हणजे जर एखादा मास्टरला सोडून त्याचा स्लेव्ह म्हणजे गुलाम जर पळून जात असेल तर हा त्याही पेक्षा मोठा गुन्हा होता. देअरफोर अँड्रोकल्स टू वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बीस्ट. म्हणजे ज्यामुळे आता असं होऊ शकत होतं की अँड्रोकल्सला त्या जो वाईल्ड बीस्ट जंगली जनावर आहे त्याच्या समोर अँड्रोकल्सला फेकून दिलं जाईल किंवा ठेवलं जाईल, असं काहीतरी काम असं काहीतरी गुन्ह्याची शिक्षा दिली जाईल असं समजलं होतं. अँड्रोकलला पण समजलं होतं. ऑन द अपॉइंटमेंट डे अपॉइंटेड डे म्हणजे तो दिवस आला ज्या दिवशी अँड्रोकल्सला एखाद्या जानवरच्या समोर पाठवायचंय. ठीक आहे. द एम्पेरर, एम्पेरर म्हणजे राजा, अराइव्ड ऍट द सर्कस ऍट टूक हिज प्लेस. सर्कसच्या ठिकाणी एम्पेरर राजा आला आणि त्याने आपली जागा घेतली. द क्राऊड्स चिअर लाऊडली. क्राऊड म्हणजे गर्दी, गर्दी चिअर करत होती म्हणजे सगळ्यांना टाळ्यांनी स्वागत करत होती. बरोबर. द ट्रम्पेटर्स, ट्रम्पेटर्स म्हणजे वाद्य म्हणजे जे ढोल तसे आहेत ते. ब्ल्यू द ट्रम्पेट अँड अँड्रोकल्स वॉज ब्राउट इन टू द अरेना. अरेना म्हणजे ती जागा. बरोबर. अरेना म्हणजे ग्राउंड ऑफ सराउंडेड बाय सीट्स ऑल ऑन ऑल साइड्स फॉर स्पोर्ट्स अँड अदर पब्लिक इव्हेंट्स. म्हणजे अशी जागा ज्या एखाद्या खेळाची जागा असते, ज्या जागेच्या पूर्ण भोवताळी गर्दी निर्माण असते, मधोमध जागा असते ती, त्याला बोलतात अरेना. तिथे अँड्रोकल्सला ठेवण्यात आलं. पुढे काय केलं, हिज चेन्स वेअर अनबाउंड. अनबाउंड म्हणजे सोडून टाकणे. बरोबर. बाउंड म्हणजे बांधणे. आता बांधलेलं चेन्सने बांधलं होतं अँड्रोकल्सला, त्याला अनबाउंड केलं म्हणजे त्याच्या चेन्स काढून टाकल्या. ही फेल्ट वीक अँड डिसमेड. तो वीक महसूस करत होता. वीक म्हणजे कमजोर आहे, कमजोर त्याला महसूस होत होतं. अँड फेल्ट डिसमेड. डिसमे म्हणजे सॅड म्हणजे दुःखी. बरोबर. ही वॉज सर्टन दॅट हिज धिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. त्याला कळलं होतं की हा माझ्या जीवनातला शेवटचा दिवस आहे आजचा. बरोबर. नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये काय म्हटलंय, ऍट द अपोजिट एंड दुसऱ्या बाजूला कोण होतं, अ गेट वॉज रेज अँड अ फेरोसियस लायन वॉज रिलीज इन टू अरेना. ठीक आहे. फेरोसियस म्हणजे भुकेला, भुकेलेल्या लायनला दुसऱ्या साईडने आतमध्ये पाठवण्यात आलं. बरोबर. It had been kept hungry to make it more ferocious. आता जर एखादा भुकेलेला लायन असेल तर त्याच्यासमोर दुसरं कोणीही आलं तर त्याला तो पटकन खाऊ शकत होता. बरोबर. अँड्रोकल्स वॉज फिल्ड विथ फेअर. अँड्रोकल्सला भरपूर भीती वाटली होती. बट ही पुट अप अ ब्रेव फ्रंट. पण पुट अप अ ब्रेव फ्रंट म्हणजे शो दॅट वन इज नॉट अफ्रेड. पण तो दाखवत होता की मला भीती वाटत नाहीये. नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये काय सांगितलंय, द लायन सॉ अँड्रोकल्स अँड रश टुवर्ड्स हिम बाउंडिंग अँड रोरिंग. ठीक आहे. लायनने जेव्हा अँड्रोकलला पाहिलं तेव्हा तो पटकन अँड्रोकलच्या जवळ आला. ठीक आहे. बाउंडिंग अँड रोरिंग म्हणजे जोराने आवाज करायला लागला तो. बट सडनली इट स्टॉप इन इट्स ट्रॅक्स. पण त्याच्या ट्रॅक्स मध्ये जो चालत येत होता त्याच्याजवळ तिथे थांबला तो. म्हणजे एखाद्या माणसाला खाण्याच्या उद्देशाने लायन पुढे आला होता पण अँड्रोकल्सला पाहिल्यानंतर तो थांबला एका ठिकाणी. ठीक आहे. बट पुढे काय झालं, दे आर मूव स्लोली फॉरवर्ड. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड. अँड्रोकल सॉ धीस टू इच फ्रेंड रिकॉग्नाइज द अदर. दोघांनी पण एकमेकांना ओळखलं की आपण तर एकमेकांचे मित्र आहोत. कोणी, अँड्रोकलने आणि लायनने. बरोबर. म्हणून लायनने पण त्याच्यावर अटॅक नाही केला. नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये काय म्हटलंय, टू एव्हरी वन्स अमेजमेंट द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोकल्स अगेन. सगळ्यांना अमेजमेंट म्हणजे सगळ्यांना आश्चर्य वाटला की लायनने तो अँड्रोकलच्या जवळ गेला, त्याने त्याला काही केलं नाही. बट व्हेन इट रीच हिम, जेव्हा ते दोघे एकमेकांच्या एकदम जवळ आले. बरोबर. इट बिगन टू पुर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. ठीक आहे. एकमेकांनी आपल्या नाकाला नाक लावून असं एकदम आनंद व्यक्त करतात, तसं काहीतरी केलं. बरोबर. अँड्रोकल्स ह्यूज
द लायन बरोबर ही ही वेप्ट द विथ रिलीफ अँड जॉय. अँड्रोकल्स आणि लायन एकत्र आल्यानंतर दोघांना पण रिलीफ अँड जॉय म्हणजे आराम वाटला. रिलीफ म्हणजे आराम आणि जॉय म्हणजे खूप आनंद झाला. नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये काय म्हटलंय, द ऑडियन्स म्हणजे जी काही गर्दी निर्माण झाली होती तिथे प्रेक्षक वर्ग इन्क्लुडिंग द एम्पेरर तिथे राजा पण होता, वॉच धीस टेंडर साईट इन ग्रेट वंडर. त्याने पूर्ण ही जी साईट म्हणजे जी काही खेळण्याची जागा होती सर्कसची ती पूर्ण पाहिल्यानंतर त्याला पण आश्चर्य वाटलं. पीपल बिगन टू चिअर अँड्रोकल अँड आज फॉर हिज रिलीज. पीपल अँड्रोकलला चिअर करायला लागले आणि अँड्रोकलला रिलीज करा सोडून द्या असं ओरडायला लागली. द एम्पेरर आस्क अँड्रोकल्स टू एक्सप्लेन द लायन स्ट्रेंज बिहेवियर. लायन असा वेगळा का वागला हे एम्पेरर म्हणजे राजाने अँड्रोकलला विचारलं. व्हेन ही हर्ड द होल स्टोरी जेव्हा राजाने पूर्ण गोष्ट ऐकली त्याची, द एम्पेरर वॉज ऑल्सो मूव बाय द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बीस्ट. एम्पेररला पण भरपूर चांगलं वाटलं, आनंद वाटलं, प्रेम वाटलं. कोणाचं प्रेम? तर फ्रेंडशिप मधलं. कोणाच्या फ्रेंडशिप मधलं? माणूस आणि बीस्ट म्हणजे जानवर बरोबर. माणूस आणि जानवरच्या मधला जे प्रेम होतं, ग्रॅटिट्यूड होतं, ते त्याला आनंद दिलं एम्पेररला, राजाला. ही ऑर्डर्ड दॅट अँड्रोकल्स शुड बी सेट फ्री. त्याने ऑर्डर दिली की अँड्रोकल्सला सोडून द्या. ही वुड नो लॉंगर बी अ स्लेव्ह. आता त्याला स्लेव्ह पण कोणी ठेवू नका बरोबर. कोणी कोणाचा गुन्हा गुलाम नाही अँड्रोकल बरोबर. नेक्स्ट काय म्हटलं त्यांनी, when the emperor asked Androcles that what other reward be he would like. आता त्याला सोडून तर देण्यात येत आहे अँड्रोकलला, पण अँड्रोकलला विचारण्यात आलं की तुला या व्यतिरिक्त दुसरं काय रिवार्ड, रिवार्ड म्हणजे बक्षीस, दुसरं काय बक्षीस हवं आहे. Androcles replied that he did not want anything for himself. Androcles ने reply दिला कि मला माझ्यासाठी काही नको आहे, but he wanted the lion to be set free too. पण त्याने सांगितलं की मला माझी इच्छा आहे की लायनला पण तुम्ही फ्री करा, सोडून द्या बरोबर. लास्ट लाईन वर काय म्हटलंय, द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लाईव्ह अ फ्री लाईफ. दोन्ही मित्र जे आहेत ते एकमेकांसोबत परत फॉरेस्ट मध्ये गेले नवीन जीवनाची सुरुवात करायला, फ्री झाले होते बरोबर. तर मित्रांनो, हा लेसन आपला संपलेला आहे, अँड्रोकल्स अँड द लायन बरोबर. ठीक आहे तर फ्रेंड्स, तुम्हाला काही डाउट असतील तर कमेंट करा, तुमचं प्रत्येक डाउट सॉल्व केलं जाईल. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच व्हिडिओच्या खाली रेड कलरचं सबस्क्राईब बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचं अपडेट फास्ट मिळेल.